महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर या संदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले. भाजप शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालविण्याची संधी दिली होती याची आठवण करून देत शिवसेनेच्या मनात मात्र कपट असल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. सध्याच्या घडामोडीकडे आम्ही बारीक लक्ष देऊन आहोत. अंतर्कलहानी हे जर सरकार पडणार असेल तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणतीही अस्थिर परिस्थिती हे महाराष्ट्राच्या प्रगतीला उन्नतीला मानवणारी नाही. महाराष्ट्र या देशामध्ये एक प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतकरी, कष्टकरी, उद्योजक, व्यापारी यांनी चोवीस तास मेहनत केली आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीवर आहे. अशा प्रसंगामध्ये महाराष्ट्रातील अस्थिरता ही प्रगतीला बाधक ठरू शकते. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मतदारांनी, महाराष्ट्राच्या जनतेनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना जी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालायची यांना निवडून दिलं होतं. 161 विधानसभा आम्ही जिंकल्या होत्या पण आमच्या मित्राच्या मनात जनादेशाचा अवमान करण्याची भावना निर्माण झाली आणि त्याचा परिणाम तुम्ही बघता की जी शिवसेना काँग्रेस विरोधी भूमिकावर मोठी झाली, जिथं स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की ज्या दिवशी काँग्रेससोबत मला जावं लागेल त्या दिवशी मी शिवसेनेची दुकानदारी बंद करेन. आता काही शिवसैनिकांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऐकून जर या संदर्भामध्ये काही बंड केलं असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. हे बंड अगोदर व्हायला हवं होतं, ठीक आहे. आताही जागं तर काही बिघडत नाही, देर से आहे, दुरुस्त आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कोणाशीही आत्ता संवाद करत नाही आहे, चर्चा करत नाही आहे, अशी कोणतीही ऑफर दिली नाही. आत्ता आमचं कोणतंही मिशन लोटस, मिशन विजय हे नाही. आमचं मिशन एकच आहे, गरीब होके सन्मान में भाजपा मैदान में. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी आम्ही काम करू. संख्या कधीही वाढू शकते का ना, अंतर कळ आहे. तुम्हालाही माहिती आहे की या सरकारने कोणाचंच कल्याण केलं नाही, फक्त स्वतःपुरतं हे सरकार राहिलं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो असं सांगत सांगत स्वतःच त्या झालेत. मला वाटतं की अंतर कळत आहेच.